शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हवेली तालुक्यात आज गावभेट दौरा होता. या दरम्यान उरुळी कांचन या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या सभेला उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला संबोधित करताना काय म्हणाले डॉक्टर कोल्हे पाहूयात. सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथजी कवळे, सुरेश अण्णा गुरे आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत संजय तात्या घुले. पण जेव्हा विकास ही भूमिका समोर येते, जेव्हा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो, म्हणजे विशेषतः उरुळी कांचनचा भाग गेल्या 10 वर्षात खेड लोकसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला, त्यानंतर जोडला गेला. पण नेमकं 10 वर्षात काय बदललं, काय घडलं, काय व्हायला पाहिजे होतं आणि काय झालं याचा विचार तुमच्यासारख्या सक्षम आणि सुजाण नागरिकांनी करण्याची गरज आहे. मगाशी विलासशेट बोलले, मंगलदास सरपंचनी गाठ काढली होती, पण पुढच्या 2 गावभेट दौरे अजून बाकी आहेत आणि त्या 2 गावभेट दौरे आचारसंहितेची वेळ संपण्याच्या आत त्यांना जाऊन भेटायचं आहे. त्याचा जो प्रश्न पेंडिंग आहे त्या विषयावर त्यांनी बोलावं. आजही उरुळी कांचनमध्ये जवळपास 1 लाखाची जवळपास लोकसंख्या, जवळपास 50,000 लोक रेल्वेचा वापर करतात, असं असताना केंद्रात असलेले लोकप्रतिनिधी एक्सप्रेस गाड्यांचा थांबा उरुळी कांचनला करू शकत नाही, तर मग काय निर्णय घ्यायचा तो घेण्यासाठी उरुळी कांचन वासीय सक्षम आहे हे सांगितल्याशिवाय आता राहता येणार नाही. विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना प्रत्येक वेळी एक विकासाची भूमिका, प्रत्येक वेळी एक विकासाचं विजन घेऊन पुढे जाण्याची भूमिका ही माझी स्वतःची आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार माझ्यासारख्या नारायण गावातल्या जुन्नर तालुक्यातल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला ही उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे. आणि ही उमेदवारी म्हणजे खासदार की नाही, ही उमेदवारी म्हणजे लोकप्रतिनिधित्व आहे का, तर लोकांच्या प्रश्नाला जबाबदारीने सामोरं जाण्यासाठीची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी खांद्यावर सोपवली आहे आणि तो शब्द देण्यासाठी आलो. अनेकांकडून अनेक प्रचार केले जातात, मध्यंतरी माझे पत्रकार बांधव असतील, माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आजच एक कुठली तरी बातमी वाचण्यात आली माझ्या. लोकसभेचा प्रचार सुरू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र शूटिंग मध्ये व्यस्त. हो ना, बातमी आली ना वाचण्यात. त्याच वेळी सांगायचं, हे शेतकऱ्याचं पोरग दिवसाच्या 24 तासांपैकी 20 तास काम करतोय का, तर माझ्या मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचता येईल आणि माझ्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास सुद्धा सांगता येईल. आणि जर या बातमीनंतर कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील तर बापू, आज सकाळपासून जो काय दौरा झालाय त्या दौऱ्याचे फोटो, त्या दौऱ्याचे व्हिडिओ एकदा बघा. ते बघितल्यानंतर खात्री पटेल की माझ्या माता भगिनी असतील, माझी तरुणाई असेल, माझी ज्येष्ठ मंडळी असतील, या प्रत्येकाचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळी केसलनला गेलो, केसलन नंतर आबाळवाडीला गेलो, आबाळवाडी नंतर वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट जाणवली जी अत्यंत महत्वाची वाटली, ती म्हणजे त्या गावातल्या तरुणांना समोर यावं, समोर येऊन आनंदानं सांगावं,
खांद्यावर बसा दादा, उचलून घेतो. खांद्यावर बसणं सोपी गोष्ट नाही. पैलवान बसलेत, विलाशेर बसलेत, माहिती आहे दोघांना. खांद्यावर बसल्यावर काही करता येतं, पण खांद्यावर बसण्यासाठी दोन गोष्टींची फार आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे खालचा गणी मजबूत असला पाहिजे आणि वरच्या गण्याचा खालच्या गण्यावर तेवढाच विश्वास असला पाहिजे. या दोन फार महत्वाच्या गोष्टी. आणि म्हणून आज या हवेली तालुक्यातल्या गावभेट दौऱ्यामध्ये समस्त हवेली तालुका वासियांचे आभार मानेन. किती भरभक्कम साथ आणि तुमच्यावर असलेला विश्वास, हे दोन्ही नातं तुम्ही आज दिवसभर माझं दृढ केलं. आणि महत्वाच्या सभेचा समारोप महात्मा गांधींच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या भूमीत तुम्ही केला. हा दुग्ध शर्करा योग म्हणावा असा आजचा दिवस. देशात एक क्रांतीची निवडणूक होतीये, कारण ही निवडणूक ही केवळ एखाद्या पक्षाची नाही, ही निवडणूक केवळ एखाद्या व्यक्तीची नाही, ही निवडणूक जनतेच्या गेल्या 5 वर्षात झालेल्या अपेक्षा भंगाची आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा गेल्या 15 वर्षातल्या थापांची आहे. गेल्या 10 वर्षातल्या इथल्या भागातल्या विशेषतः हवेली तालुक्यातल्या भूल भुलैयाची आहे. आणि त्यामुळे आज संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना माझ्या पत्रकार बांधवांना आवर्जून सांगेन, माझ्या पत्रकार बांधवांनी या गोष्टीची खरोखर नोंद घ्यावी की ही गोष्ट खूप कमी वेळा होते जी या निवडणुकीच्या बाबतीत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घडते आहे. आणि ती म्हणजे जनता ही निवडणूक तिच्या हातात घेते आहे आणि त्यासाठी या जनतेच्या ऋणातून कधीच उतराई होणार नाही, या जनतेच्या ऋणात राहील. 29 तारखेला मगाशी बाबांनी येऊन सांगितलं विजय आपला नक्की आहे. 3-4 महिन्याचं लेखरूप माझ्या मांडीवर विश्वासानं एक माऊली येऊन ठेवते. यापेक्षा जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम दुसरं काय असू शकत? या प्रेमाला या विश्वासाला कायम खरा उतरण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल हा शब्द देतो. आणि 29 तारखेला फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे हात दिल्लीत बळकट करण्यासाठी जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.